आणि चार राज्यातल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवाचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुका अवघे काही महिन्यांवरती येऊन ठेपल्यात, त्यामुळे निवडणुकीसाठीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस दबाव तंत्र वापरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यंदाच्या निवडणुकीत लोकसभेच्या विजयी जागांच्या आधारे जागावाटप करू इच्छितात. त्यांचा फॉर्म्युला 29-19 आहे. तर चार राज्यातल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जुन्याच म्हणजे 26-22 फॉर्म्युलाचा आग्रह धरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आणि एकेकाळी काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या शरद पवारांनी काँग्रेस सोडून आता जवळपास 1.5 दशक उलटून गेलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसचा युपीए